त्या वळणावरती मजला ती सहज भेटली होती, त्या वळणावरती मजला ती सहज भेटली होती, स्वप्नांच्या दुनियेमध्ये अलवार रंगली होती। हाय नमस्कार, माझ्या सगळ्या गुणमैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्हिटीने भरलेला जाऊ। सगळ्यात आधी मला तुम्हाला एक खूप मोठा थँक्यू म्हणायचं आहे, कारण तुम्ही माझा जो व्हिडिओ आहे याच्या आधीचा 40 वर बोलू काही याला खूप छान प्रतिसाद दिला, खूप छान छान कमेंट आल्या मला, आणि मला खरंच हे बघून खूप आनंद झाला, मला एवढ्या सगळ्या मैत्रिणी मिळाल्या। तर हा सुद्धा व्हिडिओ छानच होणार आहे, तर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला, आणि सबस्क्राईब केल्यानंतर जे बाजूचे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला मात्र अजिबात विसरू नका, म्हणजे माझ्या सगळ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आज आपण बोलणार आहोत गृहिणी पण सांभाळताना यावरती। तर गृहिणी पण काय आहे, गृहिणी माहिती आहे, गृहिणी पण काय आहे, तर जसं आई पण आहे बाई पण आहे तसंच हे गृहिणी पण सुद्धा आहे, आणि गृहिणी पण हे एक जबाबदारी आहे, आणि ती छान अशी निभावावी सुद्धा लागते आणि सांभाळावी सुद्धा लागते। आणि हे सगळं करत असताना स्वतःतल्या स्वला मात्र विसरायचं नसतं, स्वतःमधलं जे लहान मूल असतं ना त्याला जपायचं असतं, तरच आपण छान असं आनंदी राहू शकतो, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेऊ शकतो। तर आज मी आणि माझी मैत्रीण रजनी आलेलो आहोत स्पृहा जोशी आणि संकर्षण कराडे यांच्या कवितेच्या मैफिलीला। तर आज खरं तर सकाळपासूनच ना माझी खूप धावपळ झालेली, मी डॉक्टरकडे वगैरे गेलेली आणि पूर्ण दिवस माझा एवढा हेक्टिक गेलेला ना, मी गावी गेलेली आणि त्याच्यानंतर संध्याकाळी येऊन मी हा प्रोग्राम बघितला, कारण मी सुद्धा या स्पृहासारखीच कविता वेळी आहे आणि मला तिचा हा प्रोग्राम मिस करायचा नव्हता। आणि खरं सांगू का, संकर्षणने आल्या आल्या असं आवाहन केलेलं आहे की हा मोबाईल आहे तो बंद करून ठेवा, पण मला काही हा मोह आवरला नाही त्या दोघांचं शूटिंग करण्याचा, त्याच्यामुळे मी थोडं थोडं शूटिंग केलेलं। मी या कार्यक्रमाचा खूप छान असा आनंद घेतला, पण मी थोडं थोडंसं याचं शूटिंगसुद्धा केलं, जेणेकरून मला या व्हिडिओमार्फत तुम्हालासुद्धा ते बघता येईल आणि त्याचा आनंद घेता येईल। तर आता मघाशी मी म्हटल्याप्रमाणे स्पृहाच्या या गाण्यातून आपल्यातलं लहान मूल आहे ते जपायला हवं हे समजत असेल, आणि या गाण्यावरती हा पूर्ण ऑडिटोरियम खचाखच भरलेला आणि सगळी लोकं टाळ्यांच्या आवाजामध्ये त्याला दाद देत होती, आणि मला खरंच खूप छान वाटलं असं की एवढी कवितावेळी क्लासिक लोकं आहेत, एवढी सगळी आले आणि नेहमीच्या आपल्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडासा वेळ आपल्या स्वतःच्या आनंदासाठी दिला ना तर मन अगदी फ्रेश होऊन जातं। आणि हा प्रोग्राम आहे ना रात्रीच्या 1 वाजेपर्यंत चाललेला, आणि आता मी तुम्हाला दाखवते लाईव्ह की बघा 1 वाजतासुद्धा मी घड्याळ तर दाखवते की 1:15 झालेला, आणि सगळे अगदी छान या कवितेच्या तालावरती छान गुंग होऊन या प्रोग्रामचा आस्वाद घेत होते। आणि एवढ्या उशिरासुद्धा या दोघांना भेटण्यासाठी बघा किती गर्दी होती, आणि मलासुद्धा स्पृहाला भेटायचं होतं, कारण मागे म्हटल्याप्रमाणे मला स्पृहाच्या कविता खूप आवडतात। मी तिला म्हटलंसुद्धा की माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुझी नदी सागरा मिळता ही कविता म्हटलेली आहे, तर ती म्हणाली अरे वा, तर तुम्हाला असं वाटेल की माझी तिची ओळख आहे का, पण असं काही नाही, मी जस्ट जाऊन तिच्याशी बोलले। कारण कसं असतं ना, आपण ज्या व्यक्तीला नेहमी बघत असतो तर थोडंसं आपण त्याच्याशी कनेक्टेड झालेलो असतो आणि ती आपल्यातलीच एक अशी वाटत असते जसं की माझं आणि तुमचं नातं असावं असं मला वाटतं। तर हे जे छोटे छोटे आयुष्यातले आनंद असतात ना ते आपण मिस करायचे नसतात, म्हणजे बघा ज्यांनी खूप संघर्ष केलेला असतो, ज्यांनी आयुष्यात खूप दुःख बघितलेले असतात ना त्यांनाच आयुष्याची आणि छोट्या छोट्या आनंदाची किंमत कळालेली असते। ज्यांना हे काही माहिती नसतं ना याच्याबद्दल, ज्यांना अगदी सहजपणे सगळं मिळालेलं असतं ना त्यांना या गोष्टीची किंमत सुद्धा नसते आणि हे गोष्टी फालतू वाटत असतात, पण मला मात्र माझ्या आयुष्याची सगळ्याची खूप छान अशी किंमत माहिती आहे, त्यामुळे मी छोट्या छोट्या गोष्टींचा खूप आनंद घेते। तर आता बॅक टू आपण जाऊयात गृहिणीपणाच्या जबाबदारीकडे। तर मागच्या व्हिडिओला ज्या कमेंट आला ना त्याच्यावरून मला समजलं की खूप साऱ्या मैत्रिणी आहेत त्या एकट्या आहेत, एकट्या पडलेल्या आहेत, आणि त्यांना एक छान मैत्रीण कोणतरी आपल्या मनातली बोलणारी मिळाली याचा खूप आनंद झाला, आणि मलासुद्धा खरं सांगते खूप आनंद झाला। आणि आपण नेहमीच असे वेगवेगळ्या विषयावरती गप्पा मारत राहूयात, कारण काय होतं ना मनातलं बोलणं खूप गरजेचं असतं, पण त्यासाठी ना एक तरी अशी हक्काची मैत्रीण आपल्याला असायला लागते जिच्याजवळ आपण मनातलं सगळं व्यक्त करू शकतो, आणि जर अशी नसेल तर आपण मात्र स्वतः आनंदी ठेवण्याचे इतर पर्याय सुद्धा शोधले पाहिजेत। जसं की मी म्हटलं की तुम्ही पुस्तकं वाचू शकता, आणि कामं करायचा कंटाळा येत असेल तर मी नेहमी सांगते की कामं करताना तुम्हाला आवडणारी गाणी आहेत ती बाजूला लावून ठेवत जा, कारण ही जी गाणी
वगैरे असतात ना, ती आपल्या मनाला ना खूप फ्रेश करतात. बघा तुम्ही हा प्रयोग एकदा करून बघा. किंवा मैत्रिणी असतील तर त्यांच्यासोबत बाहेर फिरायला जावा, पुस्तकं वाचा, झाडं लावा, किंवा यापैकी काहीच करायचं नसेल. म्हणजे काही काहींची अशी पण असू शकतं की त्यांना वेळच नाही आहे, म्हणजे घरामधल्या एवढ्या जबाबदाऱ्या आहेत, कुणाकुणाच्या घरी सासू सासरी वगैरे, किंवा भरपूर लोक असतात तर त्यांना स्वतःसाठी वेळच मिळत नाही, सगळा वेळ कामं करण्यात जातो. पण अशा वेळेला म्हणजे दुःखी न होता किंवा चिडचिड न करता आपणच त्याच्यातनं मार्ग काढायला हवा. आणि स्वतःचा आनंद शोधताना अशा गोष्टी करायच्या की ज्यामुळे आपण स्वतः प्रगल्भ होऊ, स्वतःचा एक क्लास असा निर्माण होईल, म्हणजे स्वतःचा एक ऑरा असा निर्माण होईल, आणि जेणेकरून आपल्याला स्वतःचा स्वतःला अभिमान वाटेल. आधी आपल्याला स्वतःचा अभिमान वाटायला हवा, रिस्पेक्ट वाटायला हवा, तरच लोक आपला रिस्पेक्ट करतील. आणि आपण गृहिणी आहोत या गोष्टीचा कधीही मनाला गिल्ट वाटून द्यायचं नाही. कारण मी माझीच गोष्ट सांगते की मी 5-6 वर्षापूर्वी गावी गेलेले आणि माझ्या मैत्रिणीसोबत अशीच चालत चालत फिरायला गेलेली, तर समोरून एक खूप जुनी म्हणजे अगदी 9वी-10वीतली एक मैत्रीण आली आणि ती नप छान अशी आली समोर. तिला इतका आनंद झालेला, मला बोलली, काय गं वैशाली, कशी आहेस, काय करतेस सध्या तू? आणि पटकन मला काय उत्तर द्यावं सुचलंच नाही, म्हणजे मी पटकन बोलून गेले की मी काहीच करत नाही, मी घरीच असते. तर ती बोलली, काय बोलतेस तू, घरीच असते? आम्हाला तर वाटलं की चांगली पुढच्या बेंचवर वगैरे बसायचीस, एवढी हुशार होतीस, कोणतरी मोठी ऑफिसर वगैरे झाली असशील आणि तू घरीच असतेस. आणि खरंच त्या क्षणाला मला असं वाटलं की आपण काहीच करत नाही काय, आपण एवढं शिकून आपण गृहिणी पण सांभाळतोय, हे चुकीचं आहे की काय? तर मी तिला विचारलं की तू काय करतेस, तर ती म्हणाली, माझं मस्त चाललंय बघ, मी ZP मध्ये ना शिक्षिका आहे. तर खरंच मला आनंद झाला, ती काहीतरी करिअर करत होती. पण मला स्वतःला खूप त्या दिवशी ना असं गिल्ट वाटलं, खरं सांगते गिल्ट वाटलं मला की मी काहीच करत नाही का. मग मी त्याच्यावरती ना विचार करायला सुरुवात केली. तर मी म्हटलं की आपण एवढं शिक्षण घेऊन काय केलं. नंतर विचार केल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की शिक्षण कधीही वाया जात नाही, ते नेहमीच तुमच्या सोबत असतं, तुम्हाला त्याचा फायदाच होत असतो. तर बघा, आपण जेव्हा चांगले एज्युकेटेड असतो तेव्हा आपल्याला आणि घरीच असतो तेव्हा आपल्या मुलांना कुठेही ट्युशनला पाठवायची गरज नसते, तर आपणच त्यांना छान असं शिकवू शकतो किंवा घरातल्या इतर सुद्धा जबाबदारी आहे ते चांगल्या सांभाळू शकतो, किंवा घरी राहून सुद्धा आपण वेगवेगळे व्यवसाय करू शकतो. आणि जॉब करणं सुद्धा किती कठीण आहे बघा, जॉब करून घरातलं सुद्धा करावं लागतंच की. खरंच मला कौतुक वाटतं या अशा सगळ्या मैत्रिणींचं ज्या जॉब करून घरातलं सुद्धा सगळं करतात. फक्त एक प्लस पॉईंट असतो की त्यांचं ते कमावत असतात. प्रत्येक स्त्रीची आहे ना प्रायोरिटी ही तिचं घरच असते. मग तिला काही कारणानं जॉब करावं लागत असेल किंवा जॉब न करता घरी बसावं लागत असेल, तरीसुद्धा घर ही तिची प्रायोरिटी असते. कारण आपल्या बायकांचा जीव ना आपल्या घरामध्ये खूप असतो ना, आपण इतकं इन्व्हॉल्व्ह झालेलो असतो ना. आणि जेव्हा 40 नंतर मुलं बाहेर जातात शिक्षणासाठी, आपल्याला भरपूर वेळ मिळायला लागतो, तेव्हा आपल्याला ती गोष्ट अस्वस्थ करते. कारण एवढे दिवस आपण खूप बिझी असतो. आता मी माझं सांगते की माझा मुलगा जेव्हा शिक्षणासाठी पुण्याला गेला ना, त्याच्यानंतर मला खूप जास्तीचा वेळ मिळायला लागला. आणि मला प्रश्न पडला की आता मी काय करू. खूप एकटेकट वाटायचं तेव्हा, खूप वेळ खायला उठायचा. आणि मैत्रिणींच्यात म्हणाल तर प्रत्येकाला आपल्यासाठी वेळ नसतो. आणि मग मी काय ठरवलं की आता हा जो वेळ आहे त्याचा आपण सदुपयोग करायचा. तर मी काय काय गोष्टी केल्या, म्हणजे खरं मी म्हटलं की आता आपण जे आपल्याला आवडतंय ना ते करत राहायचं. तर मी योगा क्लासेस जॉईन केले. त्याच्यानंतर तेव्हा यूट्यूब नव्हतं जास्ती, तर मी बेकिंगचे क्लास वगैरे असतात ना तर ते जॉईन केले. त्याच्यानंतर झुंबा क्लास सुद्धा केला असे. आणि अगदीच म्हणाल तर मी 1 वर्षभर ट्युशन सुद्धा घेतल्या. कारण ट्युशन जेव्हा मी घ्यायची ना तेव्हा माझ्याकडे सगळ्या मुलीच असायच्या आणि माझा इतका छान वेळ जायचा ना, खूप मन आहे ना माझं खूप फ्रेश राहायचं त्यामध्ये. आणि त्याबरोबरच ना आपण जेव्हा दुसऱ्याला काहीतरी शिकवत असतो ना तेव्हा खरं तर आपण जास्तीचं शिकत असतो, आपली बुद्धी आहे ना तेवढी शार्प होत असते. तर असं म्हटलं तरी हरकत नाही, म्हणजे ज्ञान दिल्याने वाढतं असं म्हणतात ना ते एकदम खरं आहे. आणि त्याच्यानंतर आला कोरोना. तर कोरोनामध्ये माहिती आहे की आपण सगळेच घरी होतो, तर तेव्हा मी फार बिझी होते त्यामुळं मला बाकीचं काही करावं असं काही वाटलं नाही. पण त्याच्यानंतर मग 1-2 वर्षानंतर मी यूट्यूब सुरू केलं आणि तेव्हा मला कळलं की हीच माझी पॅशन आहे, हे काम करायला मला आवडतंय, मला एडिटिंग वगैरे करायला खूप छान वाटायचं, त्याच्यामध्येच मजा यायला लागली. आणि मग मी ठरवलं की आता हेच आपण करायचं. आणि जे आपल्या आवडीचं काम असतं ना तर तेच आपल्याला आनंदाबरोबरच सक्सेससुद्धा देतं. आणि आपलं हे काम आहे ना ते जास्तीत जास्त आनंददायक कसं बनवता येईल हे आपल्या हातात असतं. तर बघा, घरातील कामं करताना ना खरं तर खरं सांगू का, मला सिरियल आणि पिक्चर बघण्यापेक्षा सुद्धा लाईव्ह जे गोष्ट असतात ना, जसं की मी मगाशी सांगितलं ही कवितेची मैफिल, किंवा TV वर सुद्धा लाईव्ह शो असतात, किंवा कोणाकडच्या मुलाखती असतात, तर ते बघणं मला जास्ती आवडतं. जेव्हा असं चांगलं काही आपण ऐकतो ना तर त्याबरोबर ना आपण सुद्धा ना समृद्ध होत जातो. किंवा यूट्यूबवरती गाणी लावते किंवा मोटिवेशनल व्हिडिओ लावून ठेवते, म्हणजे कसं होतं आपलं काम पण होतं आणि आपला टाइमपास सुद्धा होतो. तर याच प्रकारे तुम्ही माझे सुद्धा
त्या व्हिडिओ बघू शकता. थोडंसं माझं प्रमोशन केलं माझ्या व्हिडिओचं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही डान्ससुद्धा शिकू शकता. पहिला असं व्हायचं की कसं जायचं बाहेर डान्स शिकायला, असं व्हायचं, पण आता कुठे जायची गरज नाही. यूट्यूबवरती आपल्याला भरपूर पर्याय उपलब्ध आहेत आणि आपण घरी राहून आपल्याला जी गोष्ट आवडते ना ती शिकू शकतो. तर सांगायचा उद्देश एवढाच की हे गृहिणी पण सांभाळताना आपल्या स्वतःमधल्या तिलासुद्धा जपायचं असतं की जी आनंदी असते, अवखळ असते, अल्लड असते, तरच आपण आनंदी राहू शकतो. आणि माझी नक्की खात्री आहे की माझ्या सगळ्या मैत्रिणी पॉझिटिव्ह आनंदी राहतील आणि आपण सगळ्या मिळून आहे ना एक पॉझिटिव्हिटी क्लबच बनवूयात आणि नेहमी त्याच्यावरती गप्पा मारत राहूयात. तर त्यासाठी एक लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ना ते प्रेस करा. म्हणजे काय होईल, माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि खरं सांगायचं तर 2-3 दिवसाच्या धावपळीमुळे ना खरं तर मला खूप कणकणी वगैरे होती, तर कालचा दिवस मी आराम केला आणि मला तुम्हाला काही करून आज भेटायचंच होतं. तर म्हटलं नाही, आज आपण व्हिडिओ बनवूयात आणि खरंच मला त्याच्यामध्ये खूप आनंद मिळतो तुम्हा सगळ्या मैत्रिणींना भेटून. तर असंच भेटत राहूयात, बोलत राहूयात, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.